आता हे माझे सर्व वाफे एकदा तुम्हाला असं लांबून दाखवतो आणि नंतर प्रत्येक वाफ्याच्या जवळ जाऊन त्याचं मी वर्णन करेल याच्यामध्ये. आता हा जो वाफा आहे या वाफ्यामध्ये आता हे खूप मिरचीने लगडलेलं झाड आहे. ढब्बू मिरच्या खूप आलेल्या आहेत. हे शेंगाचं झाड आहे. या पुन्हा मिरच्या आहेत. हे भरताचं मंगळ आहे. आणि या याच्याविषयी मला तुम्हाला सांगायचं आहे, या एकाच झाडाला एका वेळेला 12 वांगे होते. आत्ता तोडूनसुद्धा तुम्हाला दिसतील 3 आणि 1 4 5 आणि हे 6 अजून शिल्लक आहेत याच्यामध्ये. हे मागचं उरलेलं फ्लॉवर आहे. आणि आता तुम्हाला मी या दुसऱ्या वाफ्याकडे घेऊन जातो. या वाफ्यामध्ये सुद्धा हे वांगे आहेत. आणि इथे आत्ताच हे काही वेल लावले आहेत. ते वेल आत्ताच वाढतात आहे. आणि हा कोल्हापुरी काटाळे वांग्याचं झाड आहे. खरं तिसरं वर्ष आहे. तिसऱ्या वर्षी फारसं वांगे येत नाही असं म्हणतात. पण माझ्याकडे हे बघा, दर 3-4 दिवसांनी त्याला 2-4 वांगे येत असतात. हे बघा हे इकडे घेवड्याचे वेल आहेत. इकडे एक उंच वाफा आहे. याच्यामध्ये अंजीर आणि हे झाड लावलेलं आहे. या ठिकाणी तुम्ही ते हे ओळखलंच असेल. याला आजपासूनच फुलं यायला लागलेली दिसतात आहे. हे बघा, पिवळा चाफा. आणि हा गावठी गुलाब असं आत्ताच ते यायला लागले आहेत. हे तुतीचं झाड आहे. तुती पक्ष्यांना खूप आवडतात म्हणून मुद्दाम लावलं आहे. हा पुन्हा आणखीन एक गुलकंदाचा गुलाब.